नमस्कार नमस्कार नमस्कार, तूफान आलाय मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रहो, शेती हा एक अत्यंत गुंतागुंतीचा व्यवसाय आहे. परंतु असं असलं तरी इतर प्रत्येक गोष्टीप्रमाणेच या काळामध्ये शेती व्यवसायात सुद्धा ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे. अनेक कुशल शेतकरी कृषीशास्त्रज्ञ यांच्यामार्फत शेतीत अनेक प्रयोग होत राहतात. शेती करण्याच्या सर्वोत्तम पद्धती अभ्यासल्या जात आहेत, अंमलात आणल्या जात आहेत. आता या पद्धती अगदी सर्वोपटपणे सगळीकडे नेहमीच लागू होतील असं नाही, पण यामागची जी मूळ तत्त्व आहेत ती जर समजून अंमलात आणली तर मात्र त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो. परंतु शेती व्यवसायात काय होतं की शेतीच्या सर्वोत्तम पद्धती म्हणजे SOPs अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आपल्या सर्वसामान्य छोट्या छोट्या शेतकऱ्यांपर्यंत सहजासहजी पोहोचत नाहीत आणि म्हणून त्यांचं पालनही होत नाही. चला जगाच्या आणि भारताच्या शेतीच्या सरासरी उत्पादकतेची तुलना करूया. सोयाबीनचं प्रति एकर जगात सर्वात जास्त उत्पादन होतं ब्राझीलमध्ये, 14 क्विंटल प्रति एकर, आणि भारताचं उत्पादन आहे फक्त 4 क्विंटल प्रति एकर. कापसाचं ऑस्ट्रेलियातलं उत्पादन आहे 7.7 क्विंटल प्रति एकर, आणि भारताचं कापूस उत्पादन आहे फक्त 1.8 क्विंटल प्रति एकर. गव्हाचीही तीच परिस्थिती, कुठे न्यूझीलंडचे 40 क्विंटल आणि कुठे भारताचे फक्त 12 क्विंटल प्रति एकर. जगाच्या आणि भारताच्या उत्पादनात एवढी मोठी तफावत का आहे? शेतीचं छोटं क्षेत्र, भांडवलाचा अभाव, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ही सगळी कारणं तर आहेतच, पण यामागचं एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतीच्या तंत्रशुद्ध SOPs अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेसचं पालन आपल्या देशात फार कमी प्रमाणात होताना दिसतं. या SOPs म्हणजे शेतीच्या तंत्रशुद्ध सर्वोत्तम पद्धती. यामध्ये बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, नांगरणीची विशिष्ट पद्धत, कीड नियंत्रणासाठी तंत्रशुद्ध डावपेच, खताची योग्य वेळी योग्य तेवढी मात्रा, पाण्याचं प्रभावी नियोजन, तण नियंत्रणाची विशिष्ट पद्धत, अशा अगदी पूर्व मशागतीपासून ते कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी SOPsचा समावेश होतो. या SOPsचं पालन केलं गेलं तर खर्चात बचत होते, सोबतच उत्पादनात वाढही होते आणि उत्पादनाचा दर्जाही सुधारतो. या SOPs म्हणजे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यासाठी भरघोस गुणसुद्धा आहेत आणि आपले शेतकरी गट SOP-युक्त शेतीच्या मार्गावर जोमानं आगेकूच करतायत. शेतीच्या या SOPs आत्मसात करून अंमलात आणण्याची पुरेपूर तयारी आपल्या फार्मर कपच्या सगळ्या शेतकऱ्यांनी दाखवली आहे आणि हे काम काही फार अवघड नाही हे आपल्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. काय ना, शेवटी SOP म्हणजे SOP म्हणजे मराठीत सोपंच घेऊ, SOP गोष्ट आहे ती. हां, एकदम. काळ्या भुईतून उगवलेली सोयाबीनची ही रोपं डौलानं बहरू लागली आहेत. पारनेर तालुक्यातील नांदूर पठार गावात आज दिसणारं हे चित्र मागच्या वर्षी मात्र असं नव्हतं. 5 वर्षी जेव्हा आम्ही स्वतः सोयाबीन पेरलेलं, परंतु म्हणजे त्याचे 100 बियांपैकी 25% उगले, म्हणजे पूर्णपणे जमीन अशी पडिकच होती. सर्व सुरुवातीच्या पेरण्या आमच्या सगळ्या लोकांच्या 70-80% लोकांच्या संपूर्णपणे वाया गेल्या. पण यावर्षी गावातले काही प्रतिनिधी फार्मर कपच्या प्रशिक्षणानंतर एक नवीन शस्त्र घेऊन गावात आले होते आणि ते शस्त्र होतं पेरणीपूर्वी बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या तपासणीची SOP. त्या SOP किती गरजेच्या आहेत, आपण त्या करत नव्हतो, त्या केल्यानंतर भविष्यात त्याचा जो आपल्याला होणारा फायदा आहे तो फायदा त्यांनाही सर्व लोकांना पटला. आणि मग गावकऱ्यांनी ते केलं जे यापूर्वी कधीच केलं नव्हतं. त्यांनी सुरू केली एका सोहळ्याची तयारी, उगवण क्षमता तपासणीचा भव्य दिव्य सोहळा. एखाद्या गाव उत्सवाला यावं तसं मोठ्या संख्येने गावकरी एकत्र आले. आणि मग प्रशिक्षणात शिकवल्या गेलेल्या तंत्रशुद्ध सॅम्पलिंग पद्धतीने खरेदी केलेल्या बियाण्यांची सुरू झाली उगवण क्षमता तपासणी. आणि मग वाट बघायची होती 4 दिवसानंतरच्या निकालाची. आणि अक्षरशः ज्या वेळेला ती संपूर्ण ते उगवण क्षमता चेक करण्यासाठी गोणपाट आम्ही खुलली ते पाहून आमच्या सगळ्या हृदय लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं, कारण प्रत्येकाची उगवण क्षमता ऑलमोस्ट 90%च्या पुढं होती आणि आम्ही जे सामूहिकरित्या बियाणं खरेदी केलेलं होतं
त्या बियाण्याचा खऱ्या अर्थाने आम्हाला लाभ झालाय याचा आनंद आमचा सगळ्यांच्या गगनामध्ये मावेनासा झाला. आणि उगवण क्षमता तपासणीचा जो रिझल्ट आला अगदी तोच रिझल्ट आज गावातल्या शेतांमध्ये दिसतोय. म्हणजे अगोदर रिझल्ट चेक केला आम्ही त्याप्रमाणेच उगवण झालेली आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. नांदूर पठारच्या गावकऱ्यांना माझा सलाम. हो, यांचं नशीब चांगलं म्हणून त्यांचं बियाणं या उगवण क्षमता चाचणीत फर्स्ट क्लासमध्ये पास झालं. नेहमीच असं होईल असं नाही बरं का. हां चला आता एक अशी गोष्ट पाहूया जिथे एस ओ पी अंमलात आणल्यामुळे एक मोठी दुर्घटना होता होता टळली. तर झालं असं की सिन्नरमधल्या बारगाव पिंपरीत पेरणीची लगीनघाई सुरू झाली. गुरुपुष्प शेतकरी गटाने एकत्रित बियाणे खरेदी केली आणि आपला मोर्चा वळवला पहिल्या एसओपीकडे म्हणजे उगवण क्षमता चाचणीकडे. ही शेतकऱ्यांसाठी नवीनच गोष्ट होती. आम्ही आतापर्यंत सामान्यपणे शेती करत असताना जर कंपनीचं सत्यतादर्शकचं किंवा प्रमाणितचं जर लेबल असेल तर आपण आजपर्यंत कधीच त्या बियाण्याची उगवण क्षमता आम्ही तपासून बघितलेली नव्हती, मी स्वतः तरी बघितलेली नव्हती. पण प्रशिक्षणातून शिस्त आणि शास्त्राने सज्ज झालेले हे शेतकरी कामाला लागले. सगळ्यांनी उगवण क्षमता चाचणी केली आणि पेपर संपल्यावर विद्यार्थ्यांमध्ये रंगते तशी रिझल्टची चर्चा रंगली. बोई काय रे तुझ्यावाली उगवण क्षमता किती आहे, तुझी किती आहे, तुझी किती आहे, असं झालं आमच्यावालं बोलणं चालणं. काही जणांची 30%, काही जणांची 40%, काही जणांची 50%. त्यावेळेस आम्ही सर्व गटातले जे शेतकरी होतो एकदम शॉक झालो, कारण खरोखर त्या कंपनीचं नाव असताना सुद्धा ते बियाणं उगवलं गेलं नव्हतं. आम्ही जर ते बियाणं तसंच पेरलं असतं तर आमचं आर्थिक नुकसान तर ते झालंच असतं. परत पेरणी झाली नसती तर आमचा सोयाबीनचा हंगाम वाया जाऊ शकला असता. हे बियाणे पेरणी योग्य नव्हते. शेतकऱ्यांपुढे खूप मोठं संकट आव असून उभं राहिलं. पण याचा हिमतीने सामना करत सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे दुकानदाराला परत करण्याचा निर्धार केला. तो म्हणे तुम्ही फक्त 20-21 बॅगा घेतल्या, मी या दुकानातून जवळपास 200-300 बॅगांचं ते बियाणं विकले, आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांनी बियाणं नेलेलं आहे, तुम्हीच कुठून म्हणता ते बियाणं खराब आहे. हीच दुर्दैवी परिस्थिती होती. बहुतांश शेतकरी पेरणी आधी उगवण क्षमता चाचणी करतच नाहीत, मग त्यांना बियाणं खराब आहे की चांगलं हे कळणार तरी कसं. पण आपल्या गटाच्या शेतकऱ्यांना हे कळून चुकलं होतं. दुकानदाराशी वाद वाढत गेला आणि मध्यस्थी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे. ते शेतकरी खूप हुशार होते, त्यांनी माझ्याकडे त्या मोबाईलमध्ये त्याचं सगळं लेबल जे आहे ते सगळं लेबल मला दाखवलं आणि त्यामुळे मला खात्री पटली की हे खरंच ओरिजिनल कंपनीचं बियाणं आहे आणि लेबल पण आहे आणि त्याच्यावरती जे काही लिहिलेलं आहे ते पण त्यांचं व्हॅलिड आहे सगळं. म्हणून ते मी त्या शेतकऱ्या त्या दुकानदाराला फोन करू शकलो. अखेर दुकानदार बियाणे परत घ्यायला तयार झाला आणि एका मोठ्या संकटातून शेतकरी बचावले. पण आता पेरणीची वेळ जवळ आली होती, शेतकऱ्यांनी लागलीच नवीन बियाणं विकत आणलं, त्याची ताबडतोब उगवण क्षमता चाचणी केली आणि पेरणी करून टाकली. हे सोयाबीनचं पीक आज मस्तपैकी उगवून आलंय आणि आनंदानं डोलतंय. आज 4-4, 6-6 पानांवर आमची सोयाबीन आलेली, अतिशय चांगली सोयाबीन त्या ठिकाणी दिसते. जी एक छोटीशी गोष्ट आहे बियाण्याची उगवण क्षमता तपासणी, ती जर शेतकऱ्यांनी केली तर आपलं मोठं नुकसान आपलं टळू शकतं. या सोयाबीनचं उत्पादन नक्कीच एक चांगलं उत्पादन येणार आणि चांगल्यात चांगला फायदा आमच्या शेतकऱ्यांना याचा मिळेल असं मला स्वतःला त्याचा विश्वास वाटतो. बाल बजगे नाही का, विचार करा जर उगवण क्षमता चाचणी ही एक सरळ साधी सोपी एसओपी या बारागाव पिंपरीच्या गावकऱ्यांनी केली नसती तर त्यांच्यावर आज दुबार पेरणीची वेळ आली असती, खर्च दुप्पट झाला असता आणि कोण जाणे त्यांची शेतं आज ओसाड पडली असती. वा वा, ही आहे कमाल साध्या सोप्या एसओपीची. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐका मला तर तुम्ही वळिकताच, डंख मारला की चक्कीत जाळ, न्या हाय किडीचा कर्दन काळ. मित्रांनो ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं तुफान आलयामध्ये हार्दिक स्वागत. आता एकदा का पेरणी झाली पीक वाढायला लागलं की शेतकऱ्यासमोरचं पुढचं मोठं आव्हान असतं पिकाला किडींच्या हल्ल्यापासून वाचवणं. यासाठी सुद्धा विविध एसओपीज वापरल्या जातात आणि यांचा वापर करताना सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं असतं की आपले शत्रू कोण आणि मित्र कोण. तुम्ही एक फिल्मी डायलॉग नक्कीच ऐकला असेल, ज्यानी दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त होता है,
ज्यांनी कोणी हा डायलॉग लिहिलाय त्यांनी तो शेती व्यवसायात लागू कसा होतो यासाठी लिहिलाय. कसा? चला बघूया. कीटक म्हटले की ते पिकाला नुकसानच पोहोचवणार असाच आपला समज असतो, परंतु निसर्गात काही असेही कीटक असतात जे इतर नुकसानकारक शत्रू कीटकांवर हल्ला करून पिकांचं संरक्षण करतात. हे म्हणजे आपले मित्र कीटक. या विषयावर सविस्तर माहिती देणारी शेतकऱ्यांचा शोले ही पाणी फाउंडेशनने बनवलेली फिल्म यूट्यूबवर उपलब्ध आहे. चला या चित्रपटातला एक छोटासा भाग पाहूया. किडींची ओळख परेड. नाऊ प्रेझेंटिंग द ओळख परेड ऑफ मित्र कीटक. और पहिले नंबर पे आ रही लेडी बर्ड उर्फ ढालिया किडा. हॅलो देअर, मी लेडी बर्ड. सगळे शेतकरी मला ढाल्या किडा म्हणून ओळखतात. मी मका किंवा ज्वारी खायला येत नाही तर त्यावर आलेल्या मावा किडीला खायला आलेली असते. तेव्हा दिसताच पिकावर मावा, लेडी बर्ड ला बोलवा. ऐका, मला तर तुम्ही वळिकताच. डंख मारला की चक्कीत जाळ, म्या हाय किडीचा कर्दन काळ. नजर माझी बेरकी, किडीची घेते म्या फिरकी. झडप घालून किडनॅप करून किड्यासनी घरी म्या नेती. मक्कनी किंमून त्याची झकास, पिल्लासनी खायाला घालती खायाला घालती. माझ्यात एक खास बात आहे. घोडकिडी, बोंडाळ्या, फुलं आणि टोमॅटो सारखी फळं पोखरणाऱ्या चिरकुटाळ्यांचे पतंग जेव्हा अंडी घालतात तेव्हा मी जाऊन त्यांच्या अंड्यांमध्ये माझी अंडी घालते. मग त्या किडींच्या अंड्यांमधून किडीच्या अळ्या येण्याऐवजी माझीच तरणी ताठी पोरं येतात. मग किडीचं मरण ठरलेलं, शेतकऱ्याचं शेत भरलेलं. वा वा वा, हे होते आपले मित्र किडे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की शेतामध्ये 90% जास्त किडे हे मित्र किडेच असतात. त्यांच्यापासून पिकाला कुठलाही धोका नसतो, उलट झाला तर फायदाच असतो. काय मस्त खेळ आहे ना, काय मस्त खेळ निसर्गाचा. म्हणजे तोच मारतो, तोच तारतो आणि आपला समतोल तोच बरोबर साधतो. असाच आणखी एक खेळ निसर्गात सतत चालू असतो आणि त्याचा वापर आपल्या एका खास SOP मध्ये केला जातो. म्हणजे त्यात होतं असं की निसर्गात काही शार्प शूटर्स असतात, त्यांना आपल्या शेतात आमंत्रण दिलं जातं आणि मग हळू शत्रू कीटकांची सुपारी दिली जाते आणि मग सुरू होतं एक युद्ध. हे आहेत निसर्गातले शार्प शूटर्स. आपल्या बारीक नजरेने शेतातली कीड ते बरोबर हेरतात आणि त्यांचा फडशा पाडतात. नैसर्गिक कीड नियंत्रण करायचं असेल तर या पक्ष्यांना आपला निशाणा साधण्यासाठी शेतात बसायला काही मोक्याच्या जागा म्हणजेच पक्षी थांबे मात्र असायला हवे. ही गोष्ट रायवाडीच्या गावकऱ्यांना प्रशिक्षणामुळे लक्षात आली. त्याला जितकं समजा होईल तेवढ्या जवळ पक्षी थांबे जर ठेवले तर तुम्हाला त्या पक्ष्याला तिथं बसण्यासाठी व्यवस्था होईल आणि पक्ष्याच्या लक्षात येईल बा कीड कुठं आहे. मग काय, गावातल्या शेतकऱ्यांनी पक्षी थांब्यांवरची पाणी फाउंडेशनने बनवलेली फिल्म बघितली आणि एकत्रितपणे पक्षी थांबे बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी गरजेच्या होत्या काठ्या आणि दोऱ्या. गावातल्या जंगलातून जुनी सुकी लाकडं गोळा केली गेली आणि एका दुकानदाराने मोफत दोऱ्या उपलब्ध करून दिल्या. साहित्य अगदी फुकट गोळा झालं आणि कामाला सुरुवात झाली. कामाची ही मजा बघायला शाळकरी मुलंही जमा झाली. गावातलं वातावरण बदलून गेलं. बघता बघता तब्बल 600 पक्षी थांबे तयार झाले. इथेच न थांबता गावकऱ्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. प्रत्येक गावामध्ये 1-2 गट असतील, त्या गटांनाच आपण एका गटाला पक्षी थांबे दिलं तर चालेल. आम्ही जलमवलो म्हणजे कशाकरता जलमवलो, हे आम्ही दुसऱ्याच्या कामाकरता जलमवलो. आमचा संसार तर करायचा, पण आमच्याकडून दुसऱ्याचंही काही बरं हो. आजूबाजूच्या गावातल्या शेतकरी गटांना पक्षी थांबे भेट देऊन रायवाडीवासियांनी विषमुक्त आणि SOP युक्त अशा नव्या शेतीची मशाल पेटती ठेवली आहे. मित्रांनो, जुगाड ही जी काही संकल्पना आहे ती आपल्या भारतातच जन्माला आली असं मला वाटतं.
मित्रांनो, जुगाड ही जी काही संकल्पना आहे ती आपल्या भारतातच जन्माला आली असं मला वाटतं. म्हणजे काय ना, आपण जुगाडू आहोत. नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या एसओपीज मधील एक महत्त्वाचं शस्त्र म्हणजे चिकट सापळे. आपल्या रंगाकडे किडींना आकर्षित करून त्यांना बरोबर आपल्या जाळ्यात अडकवण्याचं काम हे सापळे करतात. बीड जिल्ह्यातील आनंदगावमधील शेतकऱ्यांनी या प्रभावी शस्त्राचा वापर करायचं ठरवलं आणि घरच्या घरी स्वस्तात चिकट सापळे कसे तयार करावे यावर पाणी फाउंडेशनने बनवलेली फिल्म शेतकऱ्यांनी पाहिली. ते बघितल्यानंतर ते एकदम आम्हाला असं सोपं वाटलं. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा प्रमाणात जुगाडू शेतकरी कसे पैसे वाचवता येईल याच्याकडे बऱ्यापैकी शेतकऱ्याचा कल असतो. तर मग ते आम्हाला थोडस जुगाडू ते बघितल्यानंतर वाटलं की हे तर आपलं सोपं आहे. आणि मग काय, या जुगाडाची तयारी सुरू झाली. घरातले डब्बे, पिवळा निळा रंग, एरंडेलचं तेल सगळं गोळा करण्यात आलं आणि कामाला सुरुवात झाली. एकत्र काम करताना मजा यायला लागली. ज्यावेळेस सगळी टीम सोबत असते, ज्यावेळेस सगळी मित्र कंपनी सोबत असते, त्यावेळेस सात तास जरी काम केलं तरी त्याचा कधीच थकवा जाणवत नाही. कारण ते कामच असं असतं की हसत खेळत असतं. ते पटापट काम व्हायला लागलं. आज एक 450 सापळे आमचे बनवून तयार आहेत. एकत्र येऊन एवढं सगळे प्रयत्न करून आम्ही ते बनवलंय. शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत झाली आहे. चिकट सापळेच घ्यायला गेलो असतो तर मला टोटली कॉस्ट लागली असती 6,750 रुपये. आता माझे तयार झालेत 1,130 रुपयामध्ये 27 एकरचे. आणि विशेष म्हणजे हे सापळे फक्त या हंगामापुरतेच नाहीत तर पुढच्या अनेक हंगामांसाठी वापरता येणार आहेत. हा जुगाड स्वस्तही आहे, मस्तही आहे आणि टिकाऊ सुद्धा आहे. वा 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 वा, अप्रतिम. मित्रांनो, आपल्या फार्मर कप स्पर्धेनं शेतीच्या क्षेत्रात एक नवं चैतन्य, एक नवी ऊर्जा ओतलेली आहे. जीव प्राण ओतून आपले शेतकरी या स्पर्धेत आगेकूच करत आहेत. पूर्वी कधी न केलेल्या नवनवीन गोष्टी शिकून घेत आहेत, त्या अंमलात आणतायत आणि त्यातून होणारा फायदा आपल्या डोळ्यानं पाहून कृतकृत्य होत आहेत. आता मी निघतो पण जाता जाता महाराष्ट्रात एक आगळं सेल्फी अभियान सुरू झालंय, त्याची एक झलक नक्की बघा आणि भेटूया पुढा. बघायला विसरू नका, तुफान आलं या. एक मिनिट, मोबाईल कुठे गेला माझा? अरे सेल्फी मलाही काढायचं होतं, तुम्ही बघा ना.